हॅलो अँड वेलकम बॅक टू अर यूट्यूब चॅनल. तर आजपासून आमची सिंगापूर सिरीज स्टार्ट होणार आहे, कारण काय आम्ही ट्रॅव्हल करत आहोत सिंगापूरला या वेळेला. सो प्रत्येक वर्षी आम्ही एखादं डेस्टिनेशन एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतो आणि या वेळेला आम्ही सिंगापूरला चाललो आहे. सो तुम्हाला ह्याच्या पुढचे जे ब्लॉग्स भेटणार आहे ते पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स असणार आहेत. पूर्ण सिंगापूरची ट्रिप तुम्ही कशी प्लॅन करू शकता, कारण काय पूर्ण जी टूर आहे ती आम्ही स्वतः प्लॅन केलेली आहे. आणि आता आम्ही पोहोचलो आहे एअरपोर्टला, मुंबई एअरपोर्टला. अँड आमची फ्लाईट आहे रात्री 12:55. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची जेव्हा पण फ्लाईट असेल त्याच्या 4 तास आधी कमीत कमी या, सो दॅट तुमचं लगेज तेव्हा चेक इन होईल. आम्ही मुंबईचं ट्रॅफिक माहिती असल्यामुळे आम्ही जरा लवकर आलेलो आहे, तर आम्ही 9 वाजताच पोहोचलेलो आहे. आता आम्ही बॅग चेक इन करू. आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करत असाल इंटरनॅशनल, तर तुम्हाला एअरपोर्टवरती तुमचं पासपोर्ट आणि व्हिसा अँड तुमचं आय डी प्रूफ घेऊन यावं लागतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बॅगेज जे आहे तुमचं ते चेक इन करावं लागतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 2 ऑप्शन असतात, की एक बॅग आहे ती तुम्ही फ्लाईटमध्ये घेऊन जाऊ शकता आणि एक जी बॅग आहे ते तुम्ही लगेज तुमचं चेक इन करून आतमध्ये ठेवू शकता. आणि त्याचे पण रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत की कुठल्या गोष्टी तुम्हाला बाहेर ठेवायच्या नाही आहे, म्हणजे कॅबिन बॅगमध्ये कुठल्या गोष्टी ठेवायच्या आहेत आणि कुठल्या चेक इन लगेजमध्ये ठेवायच्या आहेत त्या. आता डिफरन्स मी पण खूप कन्फ्यूज होत होतो, तर डिफरन्स काय आहे चेक इन लगेज, म्हणजे जे लगेज तुमचं जे फ्लाईटच्या खालच्या म्हणजे जिकडे स्टोरेज होतं तिकडे जाणार आहे, आणि कॅबिन बॅगेज इज व्हॉट यू कॅन टेक इन युअर फ्लाईट. ठीक आहे, तर कॅबिन बॅगेजमध्ये तुम्हाला डिओड्रंट्स, परफ्यूम हे सर्व अलाउड नाही आहे. जे इलेक्ट्रॉनिक वस्तू अलाउड आहे, पॉवर बँक अलाउड आहे कॅबिनमध्ये. तर पॉवर बँक तुम्हाला ती जे आतमध्ये टाकणार आहे ती बॅगेत पॉवर बँक ठेवू नका, लॅपटॉप ठेवू नका. जी तुम्ही बॅग कॅरी करणार आहे फ्लाईटमध्ये त्याच्यात तुम्ही पॉवर बँक लॅपटॉप ठेवू शकता. अँड बट त्या बॅगेत तुम्ही परफ्यूम किंवा फ्लेमेबल गोष्टी नाही ठेवू शकत. तर आपण जे केबिन बॅग कॅरी करतो, म्हणजे जे आपण चेक इन केल्यानंतर फ्लाईटमध्ये घेऊन जाणार आहे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण नाही नेऊ शकत. आणि सूरजला आता रिअलाईज झालं आहे की सूरजनी डिओ त्याच्या केबिन बॅगमध्ये ठेवलेला, सो म्हणून तो आता चेक इन बॅगमध्ये ठेवतो आहे. सो मेक शुअर करा की जेव्हा पण तुम्ही येत असाल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जसं की डिओ, परफ्यूम किंवा फ्लेमेबल आयटम्स जे असतील ना ते तुम्ही घेऊन नाही येत आहेत. आणि जरी घेऊन येत असाल तर ते तुम्ही आतल्या बॅगेमध्ये ठेवा, जे ते आधीच चेक करतात. ठेवली गेली असते नाही तर डिओची बॉटल. सो आफ्टर बॅगेज चेक इन आणि इमिग्रेशन आम्ही पोहोचलो आहे आता ड्युटी फ्री स्टोअरमध्ये. तर तुमच्या बॅगेमध्ये गिम्बल वगैरे कॅरी करत असाल ते लोक थांबवतात, जशी सूरजची बॅग त्यांनी थांबवली आहे. आणि त्याच्यानंतर चेक केल्यानंतर तुम्ही त्यांना गिम्बल दाखवा आणि सांगा की ही गोष्ट फोटो काढण्यासाठी वगैरे आहे. ते लोक जस्ट विचारतात, इन्क्वायरी करतात आणि त्याच्यानंतर तुम्ही ती कॅरी करू शकता. सो घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. आणि नेक्स्ट इमिग्रेशनमध्ये तुम्हाला तुमचा व्हिसा आणि पर्पज ऑफ व्हिजिट सांगावं लागतं. ते पण ते लोक तुम्हाला कॅज्युअली विचारतात की तुम्ही सिंगापूरला कशासाठी फिरायला चालले होते. अँड नेक्स्ट आता आम्ही पुढे चालू करणार आहोत आमची जर्नी. फ्लाईट आहे रात्री 12 वाजताची आणि ते करण्याच्या आधी आम्ही आता बसलो आहे, थोडा वेळ टाईमपास करतो आहे. आणि तोपर्यंत मी तुम्हाला क्विक आमचे जे एक्सपेन्स झालेले फ्लाईटसाठी ते सांगते आणि मी तुम्हाला त्यांचं कंपॅरिझनसुद्धा सांगते. सो विस्तारा, इंडिगो आणि सिंगापूर एअरलाईन्स अशा खूप साऱ्या एअरलाईन्स आहेत ज्या फ्लाईट्स सिंगापूरला जातात मुंबईवरून इंडियावरून. सो आम्ही चूज केलेली विस्तारा, कारण काय ती आम्हाला चीपर रेट्समध्ये भेटली कंपॅरेटिवली सिंगापूर एअरलाईन्सच्या. आणि जर तुम्ही इंडिगो म्हणत असाल तर इंडिगोचं थोडंसं आम्हाला डाऊटफुल होतं, कारण काय इंडिगोची सर्व्हिस आम्हाला एवढी आवडत नाही कम्पॅरेटिव्हली विस्तारा. तर त्या इंडिगोमध्ये आम्ही मागच्या वेळेला जेव्हा थायलंडला गेलेलो त्यावेळेला खूप प्रॉब्लेम्स आलेले, आणि इवन ते पाणीसुद्धा सर्व्ह करण्यासाठी एक एक ग्लासमध्ये पाणी सर्व्ह करतात. सो प्रत्येक वेळेला त्या लोकांना बोलवावं लागतं. सो सर्व्हिस एवढी बेटर नाही आहे म्हणून आम्ही विस्तारा प्रिफर करतो. आणि विस्ताराची जी फ्लाईट तिकीट्स आहेत ते आम्हाला भेटले आहेत 20,000 सो 20,000 रुपीज पर पर्सन लागले आम्हाला. तर 40,000 आमच्या दोघांचे पण रिटर्न फ्लाईट तिकीट झाले सिंगापूरसाठी. अँड देन कम्स टू व्हिसा प्रोसेससाठी तुम्हाला 2 गोष्टी कंपल्सरीली लागतात, ते आहे टू अँड फ्रो फ्लाईट तिकीट्स फॉर सिंगापूर अँड सेकंड इज तुमचं हॉटेल बुकिंग. या 2 गोष्टी असतील तर तुम्ही व्हिसासाठी अप्लाय करू शकता.
आम्ही तुम्ही ऑनलाईन पण अप्लाय करू शकता किंवा तुम्ही एका एजंट थ्रू पण अप्लाय करू शकता. तर एक वेल नोन एजंट आहे जे तुम्ही ऐकलंच असेल, अकबर ट्रॅव्हल्स म्हणून. तर आम्ही ते त्या एजंट थ्रू आम्ही व्हिसा प्रोसेस केलं होतं. ट्रॅव्हल्सचं ऑफिस जे आहे ते वाशीमध्ये आहे, तर आम्ही तिकडूनच त्यांना आमचे डॉक्युमेंट्स दिले होते. तसंच त्यांनी आमचा व्हिसा प्रोसेस 3 ते 5 दिवसात करून दिला होता. आम्हाला व्हिसा प्रोसेस करण्यामध्ये थोडा उशीर झाला होता, म्हणून इट इज प्रेफर्ड की तुम्ही एजंट थ्रू जा. बट जर तुमच्याकडे वेळ असेल, म्हणजे तुम्ही प्लॅन करत असेल 1 महिना आधीपासून, तर प्लीज तुम्ही ऑनलाईन ट्राय करू शकता. तुम्हाला बेटर थोडं रेट्स पडतील. व्हिसा प्रोसेस तुम्हाला सुरू करायची आहे कमीत कमी 10 to 12 working days आधीपासून, सो दॅट तुमचा व्हिसा टायमावरती येईल अँड नॉट ऑन द, म्हणजे ज्या वीकमध्ये तुम्ही फ्लाय करणार त्या वीकमध्ये नको यायला म्हणून. अँड त्याच्यासाठी तुम्हाला मी जसं सांगितलं, हॉटेल बुकिंग पाहिजे आणि फ्लाईट तिकीट्स पाहिजे. आम्हाला ओवरऑल कॉस्ट अकबर ट्रॅव्हल्सकडून पडलं आहे 3,100 per person. तर व्हिसा जे आम्हाला भेटलं आहे दॅट इज कॉस्टिंग 6,200 for both of us. अँड त्याच्यामध्ये हे जे व्हिसा आहे ते 2 वर्षासाठी व्हॅलिड आहे, म्हणजे या पुढच्या 2 वर्षात जर तुम्ही परत कधी ट्रॅव्हल करायचा विचार केला तर तुम्हाला परत व्हिसा इशू करायची गरज नाही. हा मल्टिपल एंट्रीजवाला 2 वर्षाचा व्हिसा आहे. व्हिसा प्रोसेससाठी तुम्हाला हॉटेल बुकिंगचे डॉक्युमेंट्स, फ्लाईट तिकीटचे डॉक्युमेंट्स प्लस तुमचा पासपोर्ट त्या एजंटकडे द्यावा लागतो. तर आफ्टर अ वीक, म्हणजे ऑलमोस्ट 5 business working days नंतर ते तुम्हाला परत कॉल करून बोलवता. ऑर एल्स जर तुम्ही त्यांची डोर स्टेप डिलिव्हरी सर्विस घेतली असेल तर ते तुम्हाला घरपोच तुमचा पासपोर्ट आणि व्हिसा पोहोचवतो. सो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही जेव्हा पण ट्रॅव्हल करत असता तेव्हा तुमच्याकडे सगळ्याचे प्रिंट असणं महत्त्वाचं आहे. तर आम्ही नेहमी प्रिफर करतो की आम्ही आमच्या फ्लाईट बुकिंग, त्याच्यानंतर हॉटेल बुकिंग, देन व्हिसा अँड ऑल्सो जे पण अट्रॅक्शन्स आम्ही जिथे चाललो आहे तिथे जेवढे बुकिंग केलेले आहे सगळ्याच्या प्रिंटआउट काढून येतो, विच इज नॉट नेसेसरी. आजकाल क्यू आर कोडनी पण चालतं, बट तरी आम्ही प्रिफर करतो की आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असले पाहिजेत. आणि इवन फ्लाईट जे बुकिंगचे डॉक्युमेंट्स असतात आणि व्हिसाचे जे प्रिंट कॉपीज असतात ते आपल्याला एअरपोर्टवरती सुद्धा प्रत्येक ठिकाणी विचारतात. सो हे कॅरी करायला नक्की विसरू नका. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, एक जे डॉक्युमेंट आहे जे की SG अरायवल कार्ड म्हणून आहे, ते आपल्याला एका ऑनलाईन वेबसाईटवरून डाउनलोड करायचं आहे आणि ते फिलअप करून आणायचं आहे. सो ते आपल्याला लागणार आहे जेव्हा आपण सिंगापूरला पोहोचू तेव्हा. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. जस्ट तुम्हाला एक फिलआउट करायचं आहे फॉर्म आणि त्याचे डॉक्युमेंट घेऊन यायचे. सो ते तुम्हाला तिथेसुद्धा भेटेल, बट इट्स गुड की तुम्ही घरूनच कॅरी करताय. तर आता आपण बोलणार आहोत सिंगापूर करन्सीबद्दल. तर सिंगापूरमध्ये सिंगापूर डॉलर्स यूज होतात आणि त्याच्यासाठी आपल्याला आपली इंडियन करन्सीला कन्वर्ट करावं लागतं सिंगापूरियन डॉलर्समध्ये, आणि ते आपल्याला तिकडे यूज करायला भेटतं. तर सिंगापूर डॉलरचा करंट रेट तुम्ही जर बघणार तो आहे 61.5 to almost 62 जो तुम्हाला ऑनलाईन रेट भेटणार आहे. बट तुम्ही जेव्हा करन्सी एक्सचेंज करायला जाता कोणत्याही एक्सचेंजिंग एजन्सीकडून, तुम्हाला तो हायर रेटमध्ये पडणार आहे. तर हायर रेट म्हणजे एवढा हाय नसतो, बट कम्पॅरेटिवली 1 to 1.5 रुपये जास्त असतो. जर तुम्हाला त्याच्यात पण लिस्ट रेट पाहिजे असेल तर तुम्ही बुक माय फॉरेक्स म्हणून आहे, जे मेक माय ट्रिपचं सबसिडरी आहे, बुक माय फॉरेक्सवरून तुम्ही बुक करू शकता की तुम्हाला कितीचे करन्सी नोट्स पाहिजेत आणि किती, सपोज आता किती डॉलर्स पाहिजेत तुम्हाला सिंगापूरियन डॉलर्स, मला घरापर्यंत डोर स्टेप डिलिव्हरी केल्या जाणार. सो बुक माय फॉरेक्स इज वन ऑफ द वेबसाईट जे आम्ही थायलंडच्या वेळेस पण यूज केलं होतं आणि खूप ॲडवायजेबल आहे. जर तुमचं बुकिंग्स वगैरे सर्व आधीपासून प्लॅन्ड असेल तुम्ही प्लीज बुक माय फॉरेक्स थ्रूज करा, तुम्हाला बेस्ट रेट्स भेटेल. आम्ही यावेळेस करू नव्हतो शकलो कारण की एकदम फ्लाय करायचे 1 दिवस आधी मी करन्सी एक्सचेंज केलं आहे. त्याच्यासाठी मी करन्सी एक्सचेंज करताना मी गेलो आहे थॉमस कुकमध्ये, विच इज ऑल्सो एजन्सी टू एक्सचेंज द करन्सी नोट्स. तर मला जो रेट पडला आहे तो 63.5 रुपीजचा पडला आहे पर डॉलर. अँड वी आर कॅरिंग ऑलमोस्ट $1,000, विच शुड बी इनफ फॉर बोथ ऑफ अस, कारण की आमचे बाकी अट्रॅक्शन्स वगैरे जे पण आहे ते आम्ही ऑनलाईन बुक केलेले आहे. सो आम्ही आता फ्लाईट बुक केलेली आहे आणि आम्हाला 20 ची फ्लाईट होती. सो फ्लाईटमध्ये आम्हाला एक पाण्याची बॉटल मिळाली आहे, ब्लँकेट, हेडफोन्स अँड 1 kilo सुद्धा आहे. कम्फर्टेबल सिटिंग स्पेस आहे. सो हे हेडफोन्स यूज करून आपण इथे एक एंटरटेनमेंट सिस्टम दिलेलं आहे, त्याच्यावरती पाहिजे ते मूवीज, टीव्ही शोज वगैरे बघू शकतो.
फायनली आम्ही पोहोचलो आहे आता सिंगापूर एअरपोर्टला, आणि इथे आल्यानंतर त्यांची इमिग्रेशन प्रोसेस एकदम स्मूथ होती, सगळी ऑटोमेटेड आहे, सो त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही झाला. त्याच्यानंतर आता लगेज कलेक्ट केलं आहे आणि आम्ही चाललो आहे आता MRT स्टेशनकडे, कारण काय सिंगापूर जे आहे ते बस आणि ट्रेननी खूप कनेक्टेड आहे. करत असाल तर त्याचे चार्जेस $55-$60 असे आहेत, आणि जर तुम्ही ट्रेन किंवा बसने प्रिफर करत असाल तर त्याचे चार्जेस $2 per person आहे. सो आम्ही आता $2 ट्रेननी जाणार आहोत. अँड आमचं जे हॉटेल आहे जे आम्ही बुक केलं आहे ते MRT स्टेशनच्या जवळपासच केलं आहे, सो आम्हाला कन्व्हिनियंट होणार आहे. सो इथून आम्ही आता जाणार आहे MRT स्टेशनला. ट्रॅव्हल करण्यासाठी एक इझी लिंक कार्ड म्हणून आहे, आणि ह्याच्यामध्ये अजून एक सिंगापूर टुरिस्ट पास म्हणून सुद्धा येतो, पण जर तुम्ही इझी लिंक कार्ड केलं तर ते $10 येतं. सो ते तुम्ही MRT स्टेशनवर म्हणजे एअरपोर्टवरून जो MRT स्टेशनला या तिथूनच बाय करू शकता. आणि इथे मॅप दिलेला आहे, सो पणजी एअरपोर्टपासून तुम्हाला कुठे कसं जायचं आहे, जसं ग्रीन हे आहे तर ग्रीनवरून तुम्हाला कुठल्या स्टेशनला जायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही लेन चेंज करून कलरनुसार जाऊ शकता. थोडंसं एक दोन दिवस डिफिकल्ट जाईल समजायला, पण त्याच्यानंतर समजून झाले काय आम्हाला आता जायचं आहे ताना मिळाला, पण त्याच्यानंतर मग आम्हाला चेंज करून जायचं आहे लॅव्हेंडर स्टेशनला, कारण काय MRT लॅव्हेंडर स्टेशनच्या जवळ आमचं हॉटेल बुकिंग झालेलं आहे. सो आम्ही आता तिथे जाणार. लॅव्हेंडर MRT स्टेशनला आम्ही उतरलो आहे, आणि त्याच्यानंतर जे आमचं हॉटेल बुकिंग होतं ते होतं हॉटेल बॉसमध्ये. लॅव्हेंडर स्टेशनपासून 200 meters डिस्टन्सवर आहे, वॉकिंग डिस्टन्स आहे फक्त 5 minutes.